हॅलो नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला आज दाखवणार आहे दुधी भोपळ्याची चटणी कशी बनवायची. त्यासाठी आपणाला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. अर्धा मी दुधी भोपळा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून वरची साल काढून आणि छोटछोटे कट करून घेतलेला आहे. कधी पण आपणाला दुधीची भाजी किंवा चटणी बनवते वेळेस दुधी आपणाला चक करून घ्यायची. काही काही वेळेस दुधी कड्डू असते. इथं मी 10 ते 15 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत. आपणाला थोडंसं हिंग लागणार आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 7-8 मी हिरवी मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या तिखटनुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथं 1 चमचा मी जिरा घेतलेला आहे, 1 चमचा मी अख्खे धने घेतलेले आहेत. इथं आपणाला 2 चमचा दही लागणार आहे. एकदम आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी आपणाला तेल लागणार आहे. 1 चमचा हरभऱ्याची आणि मी थोडीशी उडदाची डाळ घेतलेली आहे, त्याच्यामुळे खूप मस्त फ्लेवर येतो आपल्या चटणीला. तर आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया. बघू शकता मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. जास्त पण आपल्याला तेल टाकायचं नाही. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण थोडासा याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचं, हिरवी मिरच्या, धने आणि जिरे. धने आणि जिरे थोडेसे आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. आणि उडदाची आणि चना हरभऱ्याची डाळ. बघू शकता चना डाळ, उडदाची डाळ आणि धने जिरे मी तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे. चांगलं ह्याला ब्राऊन कलर येऊन द्यायचं चना डाळीला. तिला खूप मस्त फ्लेवर येतो. आपण टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर आणि जे भोपळा आपण कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून हे दुधी चांगलं शिजून घ्यायचं. मऊ पडेपर्यंत आपल्याला हे दुधी शिजून घ्यायची आहे. ही चांगली शिजलेली आहे आणि थोडंसं आपण बघायचं असं चम्मचनं शिजली का नाही. ते एकदम सॉफ्ट दुधी शिजलेली आहे. आता आपण थंड करूया. थंड झाले की ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. आता इथे एक मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरचं आपल्याला मोठंच भांडं घ्यायचं आहे. जर छोट्या भांड्यामध्ये जास्त फाईन पेस्ट होते त्याच्यामुळे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. आपला दुधी आता आपली थंड झालेली आहे. आपल्याला थोडंसं जाडसरच चटणी वाटून घ्यायची आहे. जाडसर वाटल्यामुळे खूप छान टेस्ट येते. तसं आपण ह्याला फिरून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मी चटणी हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसरच मी करून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दही मिक्स करून घेऊया. 1 चमचा आपल्याला दही मिक्स करायचं. परत एकदा आपण ग्राइंड करून घेऊया. आता चटणी आपली बनून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि टेस्टी चटणी आपली बनलेली आहे. आता ह्या बाऊलमध्ये काचेच्या बाऊलमध्ये मी चटणी काढून घेते. आता आपण ह्याला एकदा एक तडका देऊन घेऊया ह्या चटणीला. बघू शकता चटणीला इतकी मस्त आणि जबरदस्त टेस्ट आली ना. अजून एकदा आपण ह्या चटणीला तडका देऊन घेऊया, त्याच्यामुळे अजून चटणीची चव वाढेल. आता मी हे बाऊलमध्ये चटणी काढून घेतलेली आहे. आता आपण एक तडका देऊन घेऊया चटणीला. इथं बघू शकता मी एक छोटीशी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये फक्त 1 चमचाच मी तेल टाकलेलं आहे. तेल आता आपणाला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरा आणि थोडंसं हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ आणि कढीपत्ता थोडंसं 1 मिनिट हे हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ चांगलं फ्राय करून घेऊया तेलामध्ये. त्याच्यामुळे खातेवेळेस आपल्या चटणीला कच्चा पण येत नाही. आता आपल्याला पिंच ऑफ हिंग टाकून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण हे चटणीवर तडका टाकून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपला तडका जे आहे तयार झालेला आहे. आता आपण ह्या चटणीवर टाकून घेऊया. तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही ह्या चटणीमध्ये चिंचचासुद्धा वापर करू शकता किंवा आमचूरसुद्धा वापरू शकता. पण ही चटणी खूप जबरदस्त 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते. तुम्ही कधी अशा प्रकारची चटणी खाल्ली नसेल, कधी बनवलंही नसेल, नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि आनंदी राहा. परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.